की असं वक्तव्य जेव्हा हे बोलतात त्याला लाज वाटत नाही ह्या लोकांना की राज्यपालांनी हे जे वक्तव्य केलं हे त्याला आधार काय? आज तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने झालं असं ते म्हणतात. तर मग मला एक माझ्या मनात एक प्रश्न आला की ज्या वेळेस संपूर्ण देशभरात अनेक राजे लोक ह्या मुघल साम्राज्यासमोर शरण गेले त्यावेळेस एकमेव छत्रपती शिवाजी महाराज ही अशी एकमेव व्यक्ती होती की ती त्यांनी विरोध केला. विरोध कशाकरता केला? स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला नाही, लोकांना सन्मान मिळवून देण्याकरता, लोकांना वरती होणारा जो अन्याय तो दूर करण्याकरता. लोक तो हा आहे की त्या योद्ध्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता लढाया केला. शिवाजी महाराजांनी लढाई केली तर फक्त ह्या देशातल्या सर्व सामान्य आणि सर्व धर्मातल्या लोकांना गुलामगिरीतनं मुक्त करण्याकरता त्यांनी लढाई केली. आणि हे म्हणतात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जुना झाला. बारकाने जर आपण विचार केला तर त्यावेळेस सुद्धा एक विचार जो राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, एक मॉडर्न इंडिया जे आता आपण म्हणतो आधुनिक भारत, ही त्यावेळेस त्यांनी संकल्प आणि त्याच्यामुळं राजकीय जर बोलायचं झालं तर भगतसिंग असतील, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस असे अनेक राष्ट्रपुरुष जे आहेत ह्यांनी त्यांचं स्फूर्ती त्यांनी शिवाजी महाराजांच्या आणि प्रेरणा त्यांना मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामुळं. आणि हे म्हणतात आहे की छत्रपती विचार जुने झाले. पण नेमकं जुने झाले तर विचारचा आणि कुठला कोणाचा आदर्श घेऊन आजपर्यंत वाटचाल झाली? हा देश आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या ज्या लोकांनी जेव्हा म्हणाले की झाली आहे काय एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याच्या विरोधात जेव्हा सगळे शरण जात होते त्यावेळेस एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताटपणे सर्वसामान्य जनतेसाठी या देशासाठी उभे राहिले. मग माफीनामा काय? शरण जायचं होतं तर त्यावेळेस जाऊ शकले असते. आज मला सांगा की असं वक्तव्य जेव्हा हे बोलतात त्याला लाज वाटत नाही ह्या लोकांना? कसला आधार घेऊन बोलतात हे? आणि कोण ही या ठिकाणी आज या घराण्याचं वंशज म्हणून तर आहेच उपस्थित, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एक शिवभक्त म्हणून आज या ठिकाणी जसे अनेक शिव त्यांच्या वती त्यांच्यासारखंच माझी एक वेदनादायक हे संपूर्ण विचार मी आपल्यासमोर मांडतोय. सर्व धर्म समभाव, स्वराज्याची संकल्पना आणि तरी देखील असं जेव्हा वक्तव्य केलं तर कुठेतरी दुःख म्हणण्यापेक्षा